जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। साकीगाव येथील नियमानुसार बिनशेती केलेल्या जमिनीवर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्थगिती आणल्याने त्याविरोधात माजी जिल्हा परिषद सदस्य माधुरी अत्तरदे यांचे जळगाव शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू असताना ब्लड प्रेशर वाढल्याने उपोषणकर्त्या माजी जिल्हा परिषद सदस्य माधुरी अत्तरदे यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले। माधुरी अत्तरदे यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांचे पती भाजप विधानसभा क्षेत्रप्रमुख चंद्रशेखर अत्तरदे यांनी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांवर संताप व्यक्त केला। उपोषणस्थळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळेकर महाराज यांनीही भेट देत समजूत काढण्याचा प्रयत्न करत मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईला बोलावले असून त्या ठिकाणी याबाबतचा तोडगा काढण्यात येईल अशी प्रतिक्रिया माध्यमांसमोर दिली असून महायुतीमध्ये कुठलीही फूट पडली नसल्याचेही स्पष्टीकरण यावेळी जळेकर यांनी केले। खरं म्हणजे आदरणीय चंद्रशेखर दादा यांच्या पत्नी आमच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या माधुरी अत्तरदे या एका भुसावळ तालुक्यातील विषयाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आंदोलनाला बसलेल्या आहेत, पण आता त्या विषयामध्ये माननीय गिरीश भाऊंचा आणि आमचाही संपर्क झाला। माननीय गिरीश भाऊंचा आणि चंद्रशेखर दादाचाही संपर्क झाला। भाऊंनी सांगितलं की आपण या ठिकाणी याच्यावर मुंबईला येऊन आता योग्य पद्धतीने काय तोडगा करता येईल कायमस्वरूपी, त्या पद्धतीने माननीय आमदार गिरीश भाऊंनी शेखर दादांशी स्वतः दोन वेळा कॉलवर त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि हाच विषय पुन्हा एकदा आज भाऊंशी बोलून याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आम्ही सगळेशी प्रयत्नशील आहोत। नाही आता काय हा तो आता काय मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मुख्यमंत्र्यांच्या लांबचा हा त्यांच्या लेवलचा विषय। आम्ही एक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आमच्या एका कार्यकर्त्याला उपोषणावर बसलेले आहे आणि आमच्या कार्यकर्त्याच्या ज्या अडचणी आहे त्या आमच्या नेत्यांपर्यंत पोहोचवण्याचं आमचं काम आहे आणि त्या माध्यमातून आम्ही ते पोहोचवलेलं आहे। आणि मान्य गिरीश भाऊंनीसुद्धा शेखर दादांना दोन वेळा कॉल करून आता मुंबईला बसून याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याकरता आम्ही सगळेजण आता त्या दिशेने पावलं टाकत आहोत। नाही आता त्रास देणे हा भाग स्वतंत्र त्यांनी कसं वागलं पाहिजे हा त्यांचा भाग आहे आणि आम्ही कशा पद्धतीने ट्रीट केलं पाहिजे आमचा एक भाग आहे। एक कार्यकर्ता, एक पदाधिकारी म्हणून, एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही मात्र ताईंसोबत आहोत आणि आमच्या नेत्यांपर्यंत हा विषय पोहोचवण्याकरता आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत। आमचे नेते कंटिन्यू संपर्क करून, खरं म्हणजे आज विधान परिषदेचं मतदान आहे तरी त्यातून वेळ काढून गिरीश भाऊ कंटिन्यू संपर्क करत आहेत आणि या सर्व प्रकरणाचा फॉलोअप घेत आहेत। नाही ठीक आहे ना, आता काय माहिती का, आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण सगळ्या आपल्या माध्यमातून सांगतो की याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याकरताच आम्ही पुढच्या दिशेने पावलं टाकतो आहोत आणि चंद्रशेखर भाऊंना न्याय भेटेल, माधुरी त्यांना न्याय भेटेल या दृष्टिकोनातून स्वतः मान्य गिरीश भाऊंनी आता व्यक्तीच्या लक्ष घातलेलं आहे। पण मात्र बघायला गेलं तर त्यांना विरोधक जे आहे उमेश पाटील हे भेटायला सांगतात, मात्र भाजपचे कोणी पदाधिकारी, विरोधकाचं काम आहे राजकारण करणं आणि राजकारण करण्यासाठी ते राजकारण करण्यासाठी येऊ शकतात। आम्ही इथे जे आलेलो आहोत आमच्या पदाधिकाऱ्याला आमच्या पार्टीच्या एका माणसाला भेटण्याकरता, व्यक्ती आणि व्यक्तित्वाची भूमिका निभवण्याकरता आलेलो आहोत। ते जर ते त्यांची जर एवढी सुंदर भावना असते त्याच योगाने तो उपोषणाला बसले म्हणून इथं सगळे गर्दी करतायत, इथं जर शेखर भाऊ असते तर ते कोणी चाळीसगाव धरंगवून इतक्या ताकदीने आले नसते। राजकारण करणे हा भाग स्वतंत्र आहे आणि एखाद्याच्या व्यक्तीच्या दुःखाच्या भावना समजून घेणे हा भाग मला वाटतो स्वतंत्र आहे। हो, त्या दृष्टीनेच आम्ही सगळेजण पावलं टाकतो आहोत की का हा वेळ हा विषय कसा थांबवता येईल। आता भाऊंनी स्वतः साईडला विजू भाऊंशी आमची चर्चा झाली, चंद्रशेखर दादांशी चर्चा झाली की आपण मुंबईला भाऊंनी बोलवलेलं आहे, फक्त आता ते मुंबईला कसं निघायचं या दृष्टीने आम्ही आता प्रयत्न करतो। ठीक आहे, हा नाही आपण आता त्याच्यावर चर्चा करतो ना, नाही नाही अत्याचार हा विषय नाही, एकदम या परिस्थितीत आपण बोलू नका। खऱ्या अर्थाने हा अन्याय होतोय, अत्याचार हा भाग स्वतंत्र आहे आणि अन्याय हा शब्द स्वतंत्र आहे। हा जो अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा फोडण्याकरताच आम्ही आमच्या नेत्यांकडे विषय मांडला आहे आणि आमच्या नेत्यांनी सुद्धा आम्हाला 100% प्रतिसाद दिलेला आहे। नाही असं अजिबात नाही, असं अजिबात नाही। व्यक्ती आणि व्यक्तीची मतांतरं असतात, याचा अर्थ महायुतीला धक्का बसला असा काहीच विषय नाही। हा विषय आपल्याला आता मान्य गिरीश भाऊंच्या माध्यमातून गुलाबराव पाटलांशी सुद्धा या संदर्भामध्ये चर्चा होईल आणि हा विषय मार्गी लागेल। नाही तक्रार नाही, आम्ही आमच्या कार्यकर्त्यावर झालेला अन्याय तो आम्ही पोहोचवतो आहे, याला मान्य गिरीश भाऊ असतील, मान्य प्रदेशाध्यक्ष असतील, त्यांच्याकडे आम्ही विषय सुपूर्त केलेलाच आहे। ठीक आहे।
या बातमीत तेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.